शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेपासून आपण रेशीम बंध या ललित गद्याच्या किंवा या पाठाच्या अभ्यासाला सुरुवात केली. तर मागच्या तासिकेमध्ये आपण या पाठाचे लेखक जे आहेत डॉक्टर यू म पठाण यांचा, या लेखकांचा, या प्रसिद्ध साहित्यिकांचा परिचय अभ्यासला. आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये अभ्यासलं की त्यांनी कोणकोणत्या साहित्य प्रकारांचा अभ्यास केलेला आहे, कोणकोणत्या साहित्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि त्याशिवाय त्यांना कोणकोणते पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत. आणि त्यानंतर आपण हे पाहिलं की रेशीम बंध हे शीर्षक या पाठाला का देण्यात आलेलं आहे, रेशीम बंध या पाठामध्ये, या ललित गद्यामध्ये कोणकोणते विचार मांडलेले आहेत, हा कशा स्वरूपाचा पाठ आहे, तर हा ललित गद्य आहे. आणि मग या ललित गद्यामध्ये कशाचं चित्रमय अशा शैलीमध्ये वर्णन केलेलं आहे ते सुद्धा आपण बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जे पाहिलं ते उत्तर रात्र, पहाट आणि सकाळ यांचं वर्णन सुद्धा यामध्ये केलेलं आहे. उत्तर रात्र आणि पहाट यामध्ये नीरव शांतता, निद्रिस्त असं जग ज्यावेळी असतं त्यावेळेचं काही वर्णन यामध्ये केलेलं आहे. आणि त्यानंतर होणारी पहाट आणि पहाटेनंतर होणारी सकाळ, मग यामध्ये अजून आपण काही अभ्यासणार आहोत. हे रेशीम बंध हे शीर्षक देण्याचं कारण हे आहे की पक्षी असतील, प्राणी असतील, फुलं असतील, फळं असतील, वेली असतील यांच्याशी आपलं युगानुयुग नातं निर्माण झालेलं असतं. आणि हे नातं जे काही निर्माण झालेलं आहे त्यालाच थोडक्यात या ठिकाणी रेशीम बंध असं डॉक्टर यू म पठाण यांनी म्हटलेलं आहे. मग या रेशीम बंध या पाठामध्ये ज्यावेळी आपण प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी बघितल्या त्यामध्ये दिलेलं आहे की पक्ष्यांचा चिवचिवाट, त्याचबरोबर गुलमोहराच्या फुलांची रस्त्यावर झालेली उधळण, जे किंवा ते आपल्या स्वागतासाठी जे त्या ठिकाणी त्यांचा सडा पडलेला असतो आणि त्याचबरोबर निशिगंधांच्या सुगंधाची झालेली उधळण, या पद्धतीनं जे आपलं स्वागत सकाळ, आपली प्रसन्न अशी सकाळ या ठिकाणी होत असते याचं वर्णन थोडक्यात यामध्ये केलेलं आहे आणि त्याचाच अभ्यास आपण आता करणार आहोत. मग डॉक्टर यू म पठाण हे आपल्या पाठामधून कोणते विचार मांडतात, काय काय म्हणतात, हे ललित गद्य त्यांनी कसं लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, कोणकोणत्या त्यांचे अनुभव आहेत आणि त्या अनुभवांशी आपल्याला आपले अनुभव सुद्धा कसे मिळते जुळते वाटत असतात याचा अभ्यास आपण आताच्या तासिकेला करणार आहोत. तर डॉक्टर यू म पठाण म्हणतात, मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते, उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं, इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये, पण ही चाहूल मला मात्र सहज लागते, तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठेतरी उमटत राहतात, जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही, पुरेशी झोप आली आहे असं वाटत राहतं. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय छान अशा शब्दांचं वर्णन यामध्ये केलेलं आहे आणि अशा अलंकारिक भाषेतील हा ललित गद्य आपल्याला आता अभ्यासावायचा आहे. यामध्ये सुरुवातीला ते असं म्हणतात की मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते, मध्यरात्र उलटल्यानंतरच्या काही गोष्टींचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे की मध्यरात्र ही केव्हाच उलटून गेलेली असते, मध्यरात्र झाल्यानंतर जी उत्तर रात्र असते उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं, मध्यरात्र उलटल्यानंतर उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात जे पाऊल ठेवलेलं असतं ते इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये, म्हणजे इतकी अशी शांतता त्यावेळेस असते, इतक्या शांततेमध्ये, नीरव शांततेमध्ये उत्तर रात्रीनं जो प्रवेश केलेला असतो त्यावेळी कुणाची चाहूल देखील लागलेली नसते, ना पक्ष्यांचा आवाज, ना प्राण्यांचा आवाज, पक्ष्यांचा पाखरांचा किलबिलाट नाही, प्राण्यांचा आवाज नाही, फुलं फळं पक्षी वेली सर्व त्या ठिकाणी अतिशय निद्रिस्त झालेले असतात आणि अशा या शांततेच्या वातावरणात कोण प्रवेश करतं, तर उत्तर रात्र ही प्रवेश करत असते आणि मध्यरात्र ही केव्हाचीच उलटून गेलेली असते आणि अशा वेळी कुणाचीही चाहूल मात्र आपल्याला लागत नसते असं ते म्हणतात. चाहूल देखील कुणाला लागू नये अशा पद्धतीने ही उत्तर रात्र प्रवेश करत असते, उत्तर रात्र होत असते, परंतु याची कुणाला चाहूल लागत नाही, पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. या ठिकाणी ते म्हणतात की कुणाला याची चाहूल लागत नसेल कदाचित, परंतु याची चाहूल मला मात्र नक्कीच लागत असते. आणि ती त्यांना कशी चाहूल लागते हे आपण आता बघूया. तर तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठेतरी उमटत राहतात, म्हणजे उत्तर रात्र जशी समोर येते तिच्या पावलांची जी मंद मंद स्पंदनं असतात, ते जे काही तिची येण्याचे ठोके पडत असतात त्याची मला आधीच जाणीव झालेली असते असं त्या ठिकाणी ते म्हणतात. माझ्या मनात मात्र कुठेतरी ते स्पंदनं उमटत राहतात
जणू त्यामुळेच मग माझा डोळा लागत नाही, पुरेशी झोप आली आहे असं वाटत राहतं. म्हणजे या उत्तर रात्रीच्या येण्याच्या वेळी अतिशय निरव शांतता असते, कोणाला तिची चाहूल देखील लागत नाही, पण माझ्या मनात मात्र तिची स्पंदनं मला ऐकू येत असतात, तिची चाहूल मला लागत असते. आणि यामुळेच कदाचित असेल पण मला त्यावेळेस झोप येतच नाही, आणि जणू त्यामुळेच मग माझा डोळा लागत नाही, म्हणजे मला झोपच येत नाही, पुरेशी झोप आली आहे असं वाटतच राहतं. पुढे लेखक म्हणतात, मी हलकेच उठतो. म्हणजे त्यांना त्या उत्तर रात्रीची चाहूल लागलेली असते, त्यांना असं वाटतं की आपली पुरेशी झोप झालेली आहे, आणि पुरेशी झोप आली आहे असं वाटत राहतानाच ते हलकेच उठतात. मी हलकेच उठतो, चूड भरतो, डायनिंग टेबल जवळ येतो, त्याच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो, रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून. बाहेर पाहतो तो असं म्हणतात काळा कुळकुटीत अंधार दाटलेला. बागेतल्या साऱ्या झाडांचा साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला, त्यांच्यावरची पाखरं देखील गाळ झोपलेली, त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला असतो नसतो, कारण आता फक्त पहाटेचे 3:30 तर वाजलेले असतात. म्हणजे या ठिकाणी पाखरं सुद्धा जागी झालेली नसतात. अशी ही उत्तर रात्र, आणि अशा या उत्तर रात्रीची चाहूल कोणाला लागत नसेल, पानांना, फुलांना, वेलींना लागत नाही, पक्ष्यांना, प्राण्यांना चाहूल लागत नाही, परंतु मला मात्र या उत्तर रात्रीची चाहूल लागलेली असते. आणि अशा या उत्तर रात्रीची चाहूल लागल्यानंतर मी काय करतो, तर मी हलकेच उठतो, चूड भरतो, आणि चूड भरल्यानंतर डायनिंग टेबल जवळ येतो, त्याच्या जवळची खिडकी ही हलकेच उघडतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे चित्र तुम्हाला जे दिलेलं आहे या चित्रामध्ये, या ठिकाणी चित्रमय शैलीतून जे हे ललित गद्य लिहिण्यात आलेलं आहे असं मी वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहे, तर ही काही चित्र यामध्ये दिलेली आहे. या डायनिंग टेबल जवळ लेखक येतात, इथं अलार्म ठेवलेला आहे, चहाचा कप ठेवलेला आहे, आणि या ठिकाणी ते खिडकीमधून जे काही बाहेरचं चित्र दिसत आहे, चंद्र चांदणा त्या ठिकाणी दिसत आहे, अजूनही सूर्य त्या ठिकाणी उगवलेला नाही, अशी ही उत्तर रात्र. आणि अशा या उत्तर रात्रीच्या वेळी हलकेच हे उठतात, चूड भरतात, या डायनिंग टेबल जवळ येतात, आणि तिथं ते काय करतात नंतर, तर त्याच्या जवळची खिडकी ते हलकेच उघडतात. ही उघडलेली खिडकी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून, म्हणजे रात्रीची जी काही ही नीरव शांतता पसरलेली आहे, ही जी काही उत्तर रात्र आहे, ती भंग व्हायला नको म्हणून मी काय करतो, हलकेच खिडकी उघडतो, हलकेच उठतो, चूड ही हलकीच त्या ठिकाणी भरतो, आणि डायनिंग टेबल जवळ सुद्धा हलकेच येतो. कारण काय, तर रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून. म्हणजे जी नीरव शांतता पसरलेली आहे, त्या शांततेची झोप, त्या शांततेची निद्रा भंग व्हायला नको म्हणून हे जी काही कामं करतात ती अतिशय हलकेच करत असतात. बाहेर पाहतो तो असं म्हणतात काळा कुळकुटीत अंधार दाटलेला. सर्वकडे सगळीकडे काळोखच काळोख पसरलेला आहे, सगळीकडे अंधार दाटलेला आहे, अशी ही उत्तर रात्र. आणि अशा या अंधारमय वातावरणामध्ये बाहेर ते पावत्या ज्यावेळी बघतात तर संपूर्ण आसमंत हा काळाकुट्ट झालेला असतो. काळाकुट्ट झालेला असतो म्हणजे काळ्या कुळकुळीत अंधार त्या ठिकाणी दाटलेला असतो. बागेतल्या साऱ्या झाडांचा साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला असतो. म्हणजे बागेमध्ये जर बघायला गेलं तर बागेमध्ये सुद्धा सगळीकडे निरव शांतता, सर्व निद्रिस्त, तिथले सारे वेली जे असतील, सारी फुलं जी असतात ती सुद्धा झोपलेली असतात, त्यांचा सुद्धा डोळा लागलेला असतो, म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी झोपलेली असतात. आणि त्याचबरोबर पुढे काय, तर त्यांच्यावरची पाखरं देखील गाळ झोपलेली. म्हणजे या ठिकाणी वर्णन इतक्या छान पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे की उत्तर मध्यरात्र उलटून गेल्यानंतर उत्तर रात्र होत असते, या उत्तर रात्रीची चाहूल ही कोणालाही लागत नसते, कारण ती शांततेनं प्रवेश त्यामध्ये करत असते. कुणाला त्याची चाहूल लागत नाही, पण मला मात्र त्याची चाहूल नक्कीच लागते. मग मी काय करतो, मला त्याची चाहूल लागल्यानंतर मला असं वाटतं की माझी पुरेशी झोप झालेली आहे, आणि माझी पुरेशी झोप झालेली आहे असं वाटल्यानंतर मी हलकेच उठतो, चूड भरतो, डायनिंग टेबल जवळ येतो, चहा घेतो, आणि हलकेच मी त्या ठिकाणी खिडकी उघडतो. खिडकी उघडल्यानंतर ज्यावेळी मी बाहेर डोकावून पाहतो तर बाहेर मला काय दिसतं, काळाकुट्ट अंधार सगळीकडे दाटलेला असतो, सगळीकडे काळोखच काळोख संपूर्ण आसमंतात पसरलेला असतो, संपूर्ण आकाशात पसरलेला असतो. आणि अशा या काळ्याकुट्ट अंधाऱ्या वातावरणामध्ये मी बागेकडे ज्यावेळी बघतो, बागेकडे माझं लक्ष ज्यावेळी जातं, त्यावेळी बागेमधील सुद्धा सर्व झाडे, वेली, फुलं ही काय असतात, तर झोपलेली असते, त्यांचा सुद्धा डोळा लागलेला असतो, ते सुद्धा निद्रिस्त अशा वातावरणामध्ये त्या ठिकाणी झोपलेले असतात. आणि अशा वेळी
या शांततेच्या वातावरणामध्ये या फुलांवर बसणारी पाखरं जी असतात ती सुद्धा त्या ठिकाणी नसतात, ती सुद्धा झोपलेली असतात. म्हणजे सगळीकडे निरव शांतता आणि काळोख पसरलेला असतो असं वर्णन त्यांनी अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचं चित्र सुद्धा आपल्याला या पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली, त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो कारण आता फक्त पहाटेचे 3:30-3 तर वाजलेले असतात. म्हणजे या ठिकाणी पहाटही झालेली नसते, संपूर्ण सकाळ त्या ठिकाणी झालेली नसते. पहाटेचे समजा 3:30 वाजायच्या आधीची ही काही गोष्ट, म्हणजे पहाट होणार असते आणि अशा या पहाटेच्या वेळी ती पाखरं सुद्धा त्या ठिकाणी झोपलेली असतात. ती सुद्धा फुलांवर त्या ठिकाणी वेलींवर बसलेली आपल्याला आढळून येत नाही आणि अशा प्रकारे ही पाखरं गाढ झोपलेली असतात. त्यांचा चिवचिवाट जो सकाळी सकाळी सुरू होतो, म्हणजे या पक्ष्यांच्या पाखरांच्या चिवचिवाटानं जी काही माणसं आहेत ती जागी होत असतात आणि ती माणसं कशामुळे जागी होतात, या पाखरांच्या चिवचिवाटामुळे. परंतु या ठिकाणी जर पाखरंच जागी झालेली नाही तर त्यांचा चिवचिवाट सुद्धा सुरू झालेला नसतो आणि हा चिवचिवाट सुरू झालेला नसतो कारण आता फक्त किती वाजलेले असतात तर फक्त पहाटेचे 3:30 तर वाजलेले असतात. पुढे ते म्हणतात का कुणास ठाऊक, का कुणास ठाऊक ही वेळ मला मात्र फार आवडते. सारं जग साखर झोपेत असतं, साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विरलेल्या असतात, मन तसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरं पुरं मन हेच असतं, जे सुख दुःखांच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेलीचं देखील, केशरी गुलमोहरांचं देखील, जांभूळसर जॅकरांडाचं देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवलेल्या इंद्रधनुषी फुलांच्या घाणेरीचं देखील, पांढऱ्या शुभ्रनी रक्तचंदनी चाफ्याचं देखील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ते उल्लेख करत आहे, या ठिकाणी वर्णन करत आहे ते वेगवेगळ्या फुलांचं, वेगवेगळ्या पानांचं या ठिकाणी वर्णन ते करत आहेत, वेगवेगळ्या रोपांचं, वेगवेगळ्या वृक्षांचं या ठिकाणी वर्णन ते आपल्या या ललित गद्यामधून करत आहेत. ते म्हणतात की सगळीकडे निरव शांतता, काळोख, अंधार त्या ठिकाणी दाटलेला असतो. अशा या कारण पक्ष्यांचा किलबिलाटही सुरू झालेला नसतो आणि तो का सुरू झालेला नसतो तर पहाटेचे फक्त 3:30 तर त्या ठिकाणी वाजलेले असतात आणि या पहाटेच्या 3:30 वाजल्यानंतर पक्षी उठत असतात आणि म्हणूनच पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झालेला असतो आणि झालेला नसतो. आणि अशा या वातावरणात का कोणास ठाऊक सगळे झोपलेले असतात परंतु मला मात्र ही वेळ फार आवडते, मला ही उत्तर रात्र ही पहाट फार फार आवडते असं त्या ठिकाणी ते म्हणतात. आणि ही पहाट त्यांना का आवडते तर ते या ठिकाणी वर्णन करतात की सारं जग साखर झोपेत असतं, साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विरलेल्या असतात. म्हणजे आपल्याला दिवसभरामध्ये ज्यावेळी आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतो, कुटुंब सांभाळत असतो, त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या काळज्या लागलेल्या असतात आणि या काळज्या संपूर्ण काळज्या मिटलेल्या विरलेल्या असतात, संपलेल्या असतात. अतिशय आपलं मन या ठिकाणी शांत एकाग्र झालेलं असतं आणि अशा वातावरणामध्ये म्हणून खरोखरच ही पहाट मला फार आवडते. आणि मन कसं समेवर आलेलं असतं, मन समेवर येणे म्हणजे मन शांत व एकरूप होणे, मन शांत व एकरूप होणे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे मन समेवर येणे. मन समेवर येणे याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी लिहून घेतला पाहिजे की मन शांत होणे आणि त्याचबरोबर शांत तर ते होईलच परंतु शांत या बरोबरच ते एकरूप झालेलं असतं. मन त्या ठिकाणी समेवर का आलेलं असतं तर त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण काळजा या मिटलेल्या विरलेल्या असतात आणि म्हणून त्यावेळी आपलं मन हे समेवर आलेलं असतं, मन शांत आणि एकरूप झालेलं असतं. आणि अशा या वातावरणाची मला खूप आवड राहते आणि म्हणूनच मला या ही पहाटेची वेळ फार फार आवडते असं या ठिकाणी डॉक्टर युमा पठाण हे सांगतात. पुढे ते म्हणतात मला वाटतं आपलं खरं खुरं मन हेच असतं, जे सुख दुःखाच्या पलीकडे कुठेतरी दूर गेलेलं असतं. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सुख वाटत नाही, दुःख वाटत नाही, कोणत्याही काळज्या आपल्याला या ठिकाणी नसतात, त्या काळज्या मिटलेल्या विरलेल्या असतात आणि अशा या वातावरणामध्ये आपलं मन सुद्धा समेवर आलेलं असतं, शांत आणि एकरूप झालेलं असतं.
आणि अशा वेळी आपल्याला सुखाची दुःखाची कोणतीही काळजी लागलेली नसते. सुख दुःखांच्या पलीकडे आपलं मन या ठिकाणी गेलेलं असतं, कुठेतरी दूर दूर गेलेलं असतं. आणि मला असं वाटतं हे जे माणसाचं मन असतं हेच अगदी खरं खुरं मन या ठिकाणी असतं. आणि त्याचबरोबर काही वेलींचा पक्ष फुलांचा या ठिकाणी ते उल्लेख करतात. ते म्हणतात की आपलंच मन नव्हे तर आपल्या सोबतच या दुधाळ सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेलीचं देखील, त्याचबरोबर केशरी गुलमोहरांचं देखील, म्हणजे वेलींचा फुलांचा या ठिकाणी ते उल्लेख करत आहेत. गुलमोहर असतील, सायली असतील, तांबडसर बोगनवेली असतील, त्याचबरोबर जांभूळसर जॅकरांडाचं देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवलाल्या इंद्रधनुषी फुलांच्या घाणेरीचं देखील, घाणेरीच्या फुलाचं सुद्धा या ठिकाणी ते वर्णन करतात. आणि पांढऱ्या शुभ्रनी रक्तचंदनी चाफ्याचा देखील, जो चाफ्याचा सुगंध त्या ठिकाणी पसरलेला असतो, या चाफ्याचा देखील मन या ठिकाणी कसं झालेलं असतं तर समेवर आलेलं असतं. हे मन शांत आणि एकरूप झालेलं असतं. अशी ही सुंदर अशी पहाट असते, सुंदर प्रसन्न अशी पहाट ही कुणाला आवडत नाही असा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी ते उपस्थित करतात. आणि म्हणूनच ते या ठिकाणी म्हणतात की ही जी वेळ असते ही वेळ मला याच साठी आवडते की आपले सुख दुःख आपण विसरतो, काळज्या मिटलेल्या विरलेल्या असतात, आपलं मन एकरूप आणि शांत झालेलं असतं, समेवर आलेलं असतं. आणि ते फक्त आपलंच नाही तर सायलीचं देखील, बोगनवेलींचं देखील, चाफ्याचं देखील, जॅकरांडाचं देखील, गुलमोहरांचं देखील, अशा पद्धतीनं काही फुलांचं वेलींचं वर्णन ते या ठिकाणी करून आपल्याला सांगत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे ते म्हणतात या साऱ्यांमध्ये मी माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे, कोणते रेशीम बंध आहे, कोणती जवळीक आहे, केव्हा पहाट होते नि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, अशी असोशी मनाला का बरं लागून राहते. हे रेशीम बंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून देत नाही. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिलेली असते ती या आदि रुजू स्नेहबंधामुळे तर नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ते पुढे म्हणतात, एक प्रश्न सुद्धा उपस्थित करतात की या साऱ्यांमध्ये मी माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे, म्हणजे ज्यावेळी माझं मन समेवर आलेलं असतं असं मी म्हणतो त्याचवेळी जर या फुलांचं वेलींचं देखील मन समेवर येत असेल, शांत आणि एकरूप होत असेल, मला ही वेळ आवडत असते, त्यांनाही ती वेळ आवडते, तर यामध्ये त्यांचं आणि माझं नेमकं नातं कोणकोणतं आहे, असं कोणतं बरं नातं आमच्यामध्ये निर्माण झालेलं आहे, कोणते रेशीम बंध आहेत, म्हणजे आपलं या पाठाचं जे शीर्षक या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ते या ठिकाणी ते प्रश्न उपस्थित करतात की या फुलांमध्ये, या वेलींमध्ये, पक्ष्यांच्या या चुंचिवटामध्ये किंवा पक्ष्यांमध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्या प्रकारचं नातं निर्माण झालेलं आहे. आणि मग ते म्हणतात की कोणती जवळीक आमच्यामध्ये आहे, म्हणजेच काय तर कोणता रेशीम बंध आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, अशी असोशी मनाला का बरं लागून राहते. म्हणजे मला जी ही वेळ आवडत आहे त्यानंतर पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होणार आहे, त्यानंतर पक्ष्यांचा सुगंध दरवळणार आहे, रस्त्यांच्या दुतर्फा स्वागताचा सडा गुलमोहरांचा पडलेला असणार आहे, आणि याची मी आतुरतेनं असोशीनं वाट बघतो आहे. मग ही मी वाट का बघत असतो, माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हे नातं काय निर्माण झालेलं आहे, नेमकं रेशीम बंध आमचं कोणतं आहे. आणि या ठिकाणी ते म्हणतात की केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, अशी असोशी मनाला का बरं लागून राहते. असोशी लागून राहणे म्हणजे थोडक्यात काय, असोशी म्हणजे सोस किंवा हव्यास असं आपण त्याला म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, असोशी म्हणजे सोस किंवा हव्यास, आपल्याला एक प्रकारची आतुरता उत्सुकता सुद्धा असते की ही फुलं कधी उमटणार, ही वेली आपल्याला कधी दिसणार, स्वागतासाठी या फुलांचा सडा कधी पडणार, मी याची आतुरतेनं वाट बघत असतो. असोशीनं असोशी मनाला माझ्या लागलेल्या असते, सोस लागलेला असतो. हे रेशीम बंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून घेत नाहीत ना, असा प्रश्न या ठिकाणी ते उपस्थित करतात. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही. म्हणजे ही जी ओढ माणसाला पक्ष्यांविषयी असो, पाखरांविषयी असो, फुला फळांविषयी किंवा या वेलींविषयीची जी आपुलकी ओढ जिव्हाळा निर्माण झालेला असतो, रेशीमबंध निर्माण झालेलं असतं, हे आजचं नव्हे तर हे युगायुगे प्राचीन काळापासून लागलेलं आहे. आणि युगानुयुगांपासून ही लागलेली निसर्गाची जी ओढ आहे ती आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर मलाही वाटत नाही, असा प्रश्न या ठिकाणी ते उपस्थित करतात. आदिम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर पहिला किंवा मूळचा, म्हणजे पूर्वीच्या काळापासून जे काही गळत आलेला आहे, जो स्नेहबंध मानवाला त्या ठिकाणी त्यांच्याविषयी वाटत केलेला आहे, त्यामुळे कदाचित हे घडत असेल, असं त्या ठिकाणी ते प्रश्न उपस्थित करतात. त्याचबरोबर ते या ठिकाणी म्हणतात की निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही. रुजू म्हणजे या ठिकाणी अर्थ असा आहे की रुजू म्हणजे सहज किंवा सरळ,
सहज किंवा सरळ या आदिम युगानुगांपासून चाललेल्या बंधनामुळे रेशीम बंधनामुळे तर मला ही असं वाटत नसेल कदाचित असा प्रश्न या ठिकाणी ते उपस्थित करतात. पुढे जाऊन ते म्हणतात मी काय करतो मग अशा वेळी मी एक काम करतो मी जातो डायनिंग टेबल जवळ. मग पुढे ते म्हणतात मी डायनिंग टेबल जवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. जॅकरांडाची निळाई जांभळाही शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराही शोधत होतो. काळ्या अंधारात सारे विसावले होते सुखावले होते आणि माझं वेडमन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला ज्यावेळी ते हे म्हणतात की मन माझं समेवर आलेलं असतं त्याच पद्धतीनं या वेलींचं पक्ष्यांचं किंवा फुलांचं सुद्धा मन समेवर आलेलं असतं शांत आणि एकरूप झालेलं असतं. तर या ठिकाणी ते म्हणतात की मी ज्यावेळी डायनिंग टेबल जवळ येतो चहा घेतो आणि त्यानंतर मी चूड भरल्यानंतर मी ज्यावेळी खिडकीजवळ जातो तर खिडकीजवळ जाण्यामागचा नेमका माझा उद्देश काय असतो मी खिडकीजवळ कशासाठी जातो काय बघायला जातो. तर खिडकीजवळ मी यासाठी जातो की खिडकीजवळ गेल्यानंतर मला माझी बाग बघायची असते माझ्या बागेतील मला या फुलांची चाहूल लागलेली असते की मला उत्सुकता वाटत असते मला आतुरतेने मी वाट बघत असतो की ही फुलं कधी उमलणार गुलमोहराचा सळा या ठिकाणी कधी येणार आणि त्याचबरोबर पक्ष्यांचा चिवचिवाट मला कधी ऐकू येणार. आमच्या मधलं जे रेशीम बंधाचं नातं आहे ते खरं तर हेच नातं आहे. आणि मग या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्या उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात म्हणजे संपूर्ण असं म्हणतात काळोख पसरलेला आहे अंधार पसरलेला आहे असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या काळोखात सायलीचा मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध मी शोधत असतो. जॅकरांडाची निळाही जांभळाही मी शोधत असतो. बोगनवेलीची लाली शोधत असतो आणि केशरी गुलमोहराही शोधत असतो. म्हणजे सगळ्याच फुलांना त्या ठिकाणी ते शोधत असतात. पक्ष्यांचा पाखऱ्यांचा आवाजांची चिवचिवाट्याची चाहूल त्यांना त्या ठिकाणी लागलेली असते लागायची असते त्यासाठी ते उत्सुक झालेले असतात त्याची ते आतुरतेनं वाट बघत असतात असोशीनं वाट बघत असतात. आणि माझं मन वेळ मात्र म्हणजे या अंधारामध्ये या उत्तर रात्रीमध्ये हे सगळे निद्रिस्त अशा निरव शांततेमध्ये झोपलेले असतात विसावलेले असतात. ते म्हणतात की हे सारेच विसावले होते सुखावले होते आणि माझं वेड मन मात्र त्यांना जेव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. म्हणजे ज्यावेळी हे या काळ्या आसमंतामध्ये काळोखाच्या वातावरणामध्ये झोपी गेलेले असतात निद्रिस्त झालेले असतात अशा या वातावरणामध्ये मला मात्र त्यांच्याविषयी उत्सुकता लागलेली असते त्यांची मी आतुरतेने वाट बघत असतो की हे कधी जागे होणार यांचा सडा कधी पडणार यांचा मला सुगंध कधी दरवळायला येणार कधी मी यांचा सुगंध घेणार अशा पद्धतीनं ती त्यांची वाट बघत असतात. आणि अशा वेळी ही मात्र निद्रिस्त झोपलेली असतात कारण का तर त्यावेळी उत्तर रात्र असते पण माझं वेडमन मात्र यांनाच शोधण्यात जात असतं. आणि असं का होतं तर आमच्यामध्ये युगानुयुगांपासून जे रेशीमबंधाचं नातं निर्माण झालेलं आहे त्यामुळेच कदाचित हे घडत असावं. पुढे ते म्हणतात की असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ते फक्त या ठिकाणी जे रेशीमबंधाचं नातं निर्माण झालेलं आहे ते फक्त या फुलाफळांच्या पक्ष्यांच्या वेलींच्याच बाबतीत नव्हे तर अजून त्यांना एका घटकाशी नातं निर्माण झालेलं असतं. तर तो घटक कोणता तर ते म्हणतात असं मला या वृक्षवेलींच्याच बाबतीत वाटत नाही तर माझ्या लहान या नातीबद्दलही वाटत राहतं. विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमीच म्हणत असतो की मुलं ही देवाघरची फुलं म्हणजे ज्याप्रमाणे फुलं असतात त्याचप्रमाणे मुलं असतात. आणि म्हणून या लेखकाला सुद्धा ज्याप्रमाणे त्या फुलांची चाहूल लागलेली असते त्यांच्या सुगंधाचा त्याला आस्वाद घ्यावायचा असतो सुगंध कधी दरवळेल याची तो असोशीनं वाट बघत असतो त्याच पद्धतीनं हे जे नातं निर्माण झालेलं असतं तो अजून कोणाची वाट बघत असतो तर त्याच्या नातीची देखील तो वाट बघत असतो. आणि म्हणूनच लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. ज्याप्रमाणे चाचा नेहरूंना गुलाबाची फुलं आवडायची त्याचप्रमाणे त्यांना मुलं सुद्धा आवडायची. आणि असे ते जगा वेगळे नेहरू चाचा होते अशी आपल्याला लहानपणी एक कविता सुद्धा होती की फुला मुलांना आवडणारे नेहरू चाचा होते. आणि मग विद्यार्थी मित्रांनो याच प्रमाणे या लेखकाला सुद्धा ज्याप्रमाणे फुलांची ते असोशीनं वाट बघत असतात त्यांची जागे व्हायची सुगंधाची त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या नातीबद्दल सुद्धा वाटत राहतं नातीबद्दल सुद्धा त्यांचं तेच नातं निर्माण झालेलं असतं. ते म्हणतात असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही तर माझ्या लहान या नातीबद्दलही वाटतं. तिचं नाव काय तर तिचं नाव अल्विशा. माझ्या मुलीची अल्माची ती लहान मुलगी तिचं नाव जसं जगा वेगळं आहे तशीच तीही मुलखा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्मिशाही तिच्या बरोबर येते पण दिवसभर असते ती माझ्या संघात आणल्यावर मला बिलगुन बिलगुन ती रात्री आईजवळ काळ झोपते तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते ते जाणवतं.
मी असा उत्तररात्री डायनिंग टेबल वर लिहायला बसलो तरी तिची आठवण येते. अल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल आणि खुदकन असत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपेल असं वाटावत राहतं. पण ही झाडं मी यावेळी जशा यावेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. ही उत्तररात्रीची निरवता आणि अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता या किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही. हे नातं देखील आदिम नातंच नाही का? निसर्गातलं आणि मानवातलं शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत हा विचार मी नाजूक पातळ पाकडी पाकडीनं उलगडून लागतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ते आपल्याला सांगतात की ज्याप्रमाणे मला या वेलींविषयी फुला फळांविषयी पक्ष्यांविषयी वाटत राहतं त्याच पद्धतीचं रेशीम बंध किंवा जिव्हाळ्याचं नातं माझं निर्माण कोणाशी झालेलं आहे तर माझ्या नातीशी निर्माण झालेलं आहे. आणि माझ्या या नातीचं नाव ते या ठिकाणी आपल्याला काय सांगतात तर माझ्या नातीचं नाव आहे अल्विशा. त्यांच्या त्या नातीचं नाव आहे अल्विशा. आणि ही अल्विशा त्याची नात आहे म्हणजे कोण आहे तर ती त्यांच्या मुलीची मुलगी आहे. आणि त्यांच्या मुलगीचं नाव काय आहे तर त्यांच्या मुलगीचं नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो ही अल्विशा त्यांची कोण आहे तर ती ही त्यांची नात आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलीचं नाव या ठिकाणी आहे ते अल्मास. डॉक्टर युम पठाण यांची ही नात आणि यांची ही मुलगी. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ते म्हणतात की ज्याप्रमाणे वेलींशी फुला फळांशी त्याचबरोबर पक्ष्यांशी माझं नातं निर्माण झालेलं आहे जिव्हाळ्याचं त्याचप्रमाणे माझं नातं माझ्या नातीशी सुद्धा निर्माण झालेलं आहे. आणि ही माझ्या मुलीची मुलगी आहे. माझ्या त्या नातीचं नाव आहे अल्विशा आणि ही मुलगी जी माझी आहे त्या मुलीचं नाव आहे अल्मास. तर माझ्या मुलीची अल्मासची ती लहान मुलगी तिचं नाव जसं जगा वेगळं आहे अल्विशा हे नाव जसं आपल्याला एकदम वेगळंच वाटतं त्याप्रमाणे जगापेक्षा वेगळं असं जे तिचं नाव आहे जगा वेगळं नाव जसं तिचं आहे तशीच तीही मुलखा वेगळी आहे. म्हणजे तिचा स्वभाव तिचं चालणं बोलणं वागणं हे सुद्धा त्यांना अतिशय वेगळंच वाटत राहतं. आणि विद्यार्थी मित्रांनो ही त्यांची नात जी आहे ती अतिशय छोटी आहे आणि म्हणून त्यांना तिचं वेगळे पण त्या ठिकाणी जाणवत राहतं. तिच्याशी एक घट्ट असं नातं त्यांना निर्माण झालेलं त्या ठिकाणी वाटत राहतं जाणवत राहतं. तिचं नाव जसं जगा वेगळं आहे तशीच तीही मुलखा वेगळी आहे. आणि ती इतकी लहान आहे की ती अजून वर्षभराची देखील झाली नसेल. वर्षभराची देखील झालेली नाही त्यांची ती नात. त्या नातीविषयी त्यांना एक आपुलकी ओढा निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की फुलं ही फुलं आणि मुलं ही सारखीच असतात. मुलं ही देवाघरची फुलंच असतात ते अगदी खरं आहे. प्रत्येकाला लहान मुलांविषयी एक वेगळी आपुलकी जिव्हाळा निर्माण झालेला असतो आणि म्हणून त्यांना सुद्धा त्या अल्विशाविषयीची आपुलकी निर्माण झालेली आहे. रेशीमबंध एक निर्माण झालेला आहे आणि ती अजून वर्षभराची देखील झालेली नाही. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशा ही तिच्या बरोबर येते. माझी मुलगी ज्यावेळी माझ्याकडे राहायला येते त्यावेळी तिच्यासोबत अल्विशा येणं हे साहजिकच आहे. पण दिवसभर असते ती माझ्या संघाखांद्यावर. म्हणजे ती माझ्या मुलीसोबत येते अल्मास सोबत येते परंतु ते दिवसभर कुठे असते तर दिवसभर ती माझ्या अंगाखांद्यावरच खेळत बागडत असते. विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्याही घरात ज्यावेळी बघतो त्यावेळी लहान मुलं ही त्यांच्या आजीबाबांजवळ जास्त राहत असतात आणि आजीबाबांची ओढ त्यांना ज्याप्रमाणे लागलेली असते त्याचबरोबर आजीबाबांना सुद्धा त्या लहान मुलांची नातवांची नात असेल नातू असेल यांची त्यांना एक नातवंडांची आपुलकी जिव्हाळा त्यांना सुद्धा वेगळा निर्माण झालेला असतो. त्यांच्या उतरत्या वयात त्यांच्या वार्धक्यात त्यांना लहान बाळांचं वागणं हे अतिशय छान वाटत राहतं आणि त्यांच्याशी त्यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालेलं असतं. अशाच पद्धतीचं डॉक्टर युम पठाण आणि त्यांची नात अल्विशा यांचं नातं निर्माण झालेलं आहे. त्यांची ती नात त्यांच्या मुलीसोबत अल्मास सोबत घरी येते परंतु ती दिवसभर अंगाखांद्यावर खेळत असते. ती डॉक्टर युम पठाण यांच्याच म्हणजे तिच्या आजोबांच्या अंगाखांद्यावर ती खेळत असते. मला बिलकुल बिलकुल ती असते. ती रात्री आईजवळ गाठ झोपते. रात्री मुलांना आईच लागते तर म्हणून अशा प्रकारे ती गोष्ट खरी आहे आणि अशा प्रकारे ती रात्री आईजवळ गाठ झोपते. परंतु तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते हे जाणवतं. मी असा उत्तररात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण येत असते. मी दिवस रात्र तिच्यासोबत खेळलेला असतो बागडलेला असतो. दिवसभर ती माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली असते आणि रात्रीच्या वेळी ती जेव्हा तिच्या आईजवळ गाळ झोपलेली असते त्यावेळी मला वेगळंच या ठिकाणी बसायला लागतं आणि मी डायनिंग टेबल जवळ ज्यावेळी येतो काहीतरी लिहायला लागतो त्यावेळी मला तिची त्या ठिकाणी आठवण येत असते उणीव भासत असते. आणि ज्यावेळी ती त्यांच्या घरी आलेली नसते त्यावेळी सुद्धा त्यांना तिची आठवणच येत राहते असं ते म्हणतात. आणि
अल्विशा उठली की नाही ते रोज मी डोकावून पाहतो, ती केव्हा उठेल आणि कुसकन असत आपल्याकडे पाहून आपल्या अंगाखांद्यावर झेपावेत असं वाटत राहतं. पण ही झाडं आणि या वेली जशा या निवांत वेळी झोपलेल्या यावेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. म्हणजे ज्याप्रमाणे हे म्हणतात की मी मात्र मला ती उत्तर रात्रीची वेळ आवडते परंतु मी डोकावून बाहेर बघतो कशासाठी, तर मला त्या वेलींचा फुलांचा सुगंध घ्यावायचा असतो, त्यांच्याकडे बघायचं असतं. परंतु ते नीरव शांतता असते आणि ते झोपलेले असतात, निद्रिस्त वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं. त्याच पद्धतीने मला अशा वेळी माझ्या नातीची अल्विशाची देखील आठवण येते आणि मग मी हळूच तिच्या खोलीत डोकावून बघतो आणि तिकडे डोकावून बघितल्यानंतर ती सुद्धा झोपलेलीच असते, निद्रिस्त झालेली असते. आणि ती कोणासारखी या ठिकाणी झोपलेली असते तर ज्याप्रमाणे ही फुलं वेली त्या ठिकाणी नीरव शांततेत झोपलेली असतात त्याच पद्धतीनं ही नात देखील झोपलेली त्यांना त्या ठिकाणी दिसते आणि त्यांना त्या ठिकाणी वेगळंच वाटायला लागतं, गाढ ती झोपलेली असते. मग ते आतुरतेनं तिच्याही उठण्याची वाट बघत असतात ज्याप्रमाणे फुलांच्या फुलण्याची ते वाट बघत असतात. ही उत्तररात्रीची नीरवता आणि अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही. ही उत्तर रात्रीची नीरवता शांतता आणि अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही. या ठिकाणी हे वर्णन ते का करतात तर विद्यार्थी मित्रांनो, लहान मुलं हे दिवसभर इतके खेळतात, बागडतात, त्यांचे आवाज आपल्या कानांवर ऐकवतात, अंगाखांद्यावर आपल्या खेळतात आणि अशा उत्तर रात्रीमध्ये ते अशी शांत झोपलेली ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी आपण सुद्धा विचार करत असतो की अरे बाबा दिवसभर किती इकडे तिकडे फिरत असतं हे बाळ, किती खेळत असतं आणि अशा वेळी ते किती शांत झोपलेलं आहे, किती गुणाचं लेकरू माझं असं आपल्याला त्या ठिकाणी वाटायला लागतं. आणि खरोखरच मग यावेळी त्यांना कशातली एकता त्या ठिकाणी म्हणजे साम्य त्या ठिकाणी त्यांना वाटत आहे तर ते म्हणतात की जी ही उत्तर रात्र आहे अतिशय शांत, उत्तर रात्रीची निरवता आणि ही अल्विशा माझी ना जी दिवसभर इतकी खेळत बागडत असते माझ्या अंगाखांद्यावर, त्या अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यांचं किती कमालीचं आणि आश्चर्यकारक अशा पद्धतीचं साम्य आहे, यांच्यामध्ये किती आश्चर्यकारक अशा प्रकारचा सारखेपणा मला दिसून येत आहे. हे नातं देखील आदिम नातंच नाही का? आदिम म्हणजे आपण त्या ठिकाणी बघितलं होतं की पहिला किंवा मूळचा. आणि मग हे नातं देखील जरी ती आता एक वर्षाची झालेली नाही अजूनही, तरी सुद्धा असं वाटायला लागतं की आपलं हे नातं सुद्धा आदिम नातंच नाही का? ज्याप्रमाणे त्या पक्ष्यांशी वेलींशी नातं आपलं निर्माण झालं आहे त्याच पद्धतीने ही नात देखील आपण युगानुयुगा आपल्यामध्ये, म्हणजे एक थोडक्यात त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की आजोबा जे असतात, आजोबा आजी यांचं नातू नातू नाताशी किंवा नातीशी किंवा नातवंडाशी जे नातं निर्माण झालेलं असतं ते सुद्धा आत्ताचं नातं निर्माण झालेलं नाही तर युगानुयुगे त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा रेशीम बंध निर्माण झालेला असतो असं त्या ठिकाणी त्यांना व्यक्त करावंच वाटतं, ते आपल्याला सांगतात. निसर्गातलं आणि मानवातलं शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत हा विचार एक नाजूक नातं पापडी पापडी न उलगडू लागतो. अशा पद्धतीनं ते या ठिकाणी म्हणतात की हे आदिम नातंच नाही का? कोणामधलं? तर निसर्गातलं आणि मानवातलं. निसर्ग आणि मानव यामध्ये जो काही सारखेपणा कधी कधी आपल्याला एक त्या निसर्गाविषयीची ती उत्सुकता असलेली जाणवत असते, त्यांचं आणि आपलं हे रेशीम बंधाचं नातं हे युगानुयुगांचं चालत आलेलं आहे. आणि शेवटी काय आहे तर एक विश्व आणि एका विश्वाची ही दोन टोकं आहेत आणि म्हणून एकाच विश्वाची ही दोन टोकं, हे जे आपलं विश्व आहे विद्यार्थी मित्रांनो हे एक विश्व आणि या विश्वाची ही दोन टोकं आहेत, मानव आणि निसर्ग. मग या निसर्गात फुलणारी फुलं असो, उमलणारी फुलं असो, त्याचबरोबर वेली असो, झाडं असो, वृक्ष असो, पक्षी असो, मानव असो किंवा निसर्ग, या मानव आणि निसर्गामध्ये काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे रेशीम बंध. यांच्यामध्ये हे जे नातं निर्माण झालेलं आहे ते युगानुयुग निर्माण झालेलं असं नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी ते आपल्याला याद्वारे हेच सांगू इच्छितात की शेवटी ते दोघेही काय आहेत, एकाच विश्वाची ही दोन टोकं आहेत आणि एका विश्वाची मानव आणि निसर्ग ही दोन टोकं आहेत, हा विचार हे नाजूक नातं पापडी पापडीनं उलगडू लागतो. म्हणजे हा जो विचार आहे की एकाच विश्वाची ही दोन टोकं आहेत, हा विचार हे नाजूक नातं जे या दोघांमध्ये निर्माण झालेलं आहे हे नाजूक नातं पापडी पापडीनं त्या ठिकाणी उलगडू लागतो. आणि विद्यार्थी मित्रांनो अतिशय छान भाषेमध्ये, अलंकारिक भाषा शैलीमध्ये, चित्रमय स्वरूपात हे हा जो पाठ या ठिकाणी दिलेला आहे तो अतिशय छान स्वरूपात त्यांचा अनुभव त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. या पाठामधील त्यांनी अजून पुढे काही विचार मांडलेले आहेत
या पहाट झाल्यानंतर त्यांना अजून या विषयी काय वाटू लागतं, त्यांनी यामध्ये काय वर्णन केलेलं आहे की त्यांचं जे रेशीमबंधाचं नातं निर्माण झालेलं आहे, त्यांचंच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचं जे नातं निर्माण होतं ते या निसर्गाशी एक प्रकारे निर्माण होतं आणि त्याचबरोबर लहान मुलांशी आजोबा आजींचं नातं वेगळं निर्माण झालेलं असतं, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं साम्य असतं. हा एक काय असतो आपुलकी जिव्हाळा आणि तो महत्वाचं म्हणजे ते नातं असतं रेशीम बंधाचं असं या ठिकाणी ते सांगतात. अजूनही या पाठामध्ये त्यांनी काही चांगले विचार अनुभव या ठिकाणी मांडलेले आहेत, त्याचाही अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या तासिकांमध्ये करणार आहोतच. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा जो पाठ छान पद्धतीने या ठिकाणी मांडलेला आहे तो संपूर्ण पाठ तुम्ही सुद्धा घरी वाचा, नक्की वाचा. आणि या पाठाचं वाचन केल्यानंतर तुम्हाला सुद्धा काय वाटतं ते मला आपल्या गुगल क्लासरूमला तुम्ही नक्की कळवा. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या मला नक्की कळवा. आपल्या या म्हणजे काही विद्यार्थी जर आत्ता तासिका बघायला सुरुवात करत असतील तर त्यांच्यासाठी एक विशेष माझी सूचना आहे की विद्यार्थी मित्रांनो आपण घाबरून जायचं काहीही कारण नाही. म्हणजे काही विद्यार्थ्यांना वाटेल की मी आत्ता तासिका माझ्या अटेंड करायला सुरुवात करणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही असिस्टंट प्रोफेसर घनश्याम देवरे या युट्यूबच्या चॅनलला जा आणि किंवा आत्ता तुम्ही ही जी लिंक ओपन करणार आहात त्यावर गेल्यानंतर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जा. माझ्या या चॅनलवर गेल्यानंतर प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इयत्ता 12वी विषय मराठी आणि त्याचबरोबर तासिका ज्या दिलेल्या आहेत मराठी तासिका यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या तासिकापासून ज्यावेळी आपण अभ्यासक्रम बघितला, ज्यावेळी आपण पुस्तकाचा परिचय बघितला होता मुखपृष्ठ मलपृष्ठ आणि त्याचबरोबर त्यामधील अभ्यासक्रम त्यामध्ये आपल्या आपल्याला दिलेल्या वेगवेगळ्या भाषिक क्षमता त्यांचा त्यांनी आपल्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम जो आपला आतापर्यंत शिकवून झालेला आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला एक तासिकांपासून तर आताच्या तासिकेपर्यंत यामध्ये अभ्यासायला मिळणार आहे. आणि म्हणून आपण वेळ काढून या तासिका नक्की ऐकाव्यात आणि 12वीच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करावयाला शिकलं पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या राहून गेलेल्या तासिका नक्की ऐका आणि त्याचबरोबर आत्ताच्या या पुढच्या पाठाचा सुद्धा तुम्ही सुरुवातीला अभ्यास करून ठेवा. काही स्वाध्याय जे असतो ते मी तुम्हाला गुगल क्लासरूमला देतच असतो, ते स्वाध्याय सोडवणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे आणि म्हणून ते स्वाध्याय सोडवल्यानंतर मला लगेच त्याची PDF करून आपण गुगल क्लासरूमला शेअर करायची. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. आणि आजचा सुविचार आहे तो आपण आता बघूया.